श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज संक्षिप्त चरित्र भाग तिसरा। सोलापुरात आल्यानंतर प्रथम श्री सिद्धेश्वरांचे दर्शन घेऊन तळ्याकाठी जपास बसले। मुक्ताबाई आपले पती राम फुलारी यांना दररोज पूजेकरिता तळ्यातील पाणी देण्यास कळशी घेऊन घाटावर आल्या होत्या। त्यांनी विचारले, त्यांनी या यतीस विचारले, आपण कोण, कुठले, इथे कसे आलात? महाराजांनी थोडक्यात वृत्तांत सांगितला। त्या साध्वीने महाराजांना घरी आणले आणि पती राजांना हकीकत सांगितली। राम फुलारी यांनी महाराजांना स्वतंत्र खोली दिली आणि या घरी महाराज जवळजवळ 15 वर्ष होते। नवी पेठेत रोडवरील रामाच्या मंदिराच्या कट्ट्यावर महाराज बसायचे। याच ठिकाणी महाराजांना नवनवीन भक्त लाभले। इथेच ते शिष्यांना मंत्रोपदेश करीत, तसेच इतर ठिकाणीही जपास जात। श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर, पंचमुखी हनुमान, दत्त मंदिराचे बाहेरील कट्टा, होम कट्टा मैदान, मोतीबाग, रेवण सिद्धेश्वर मंदिर, गद्रे लक्ष्मी मंदिर, तसेच शहा जहूरवली दर्गा येथे ते जात असत। तदनंतर साल 1933 साली साठे साळ म्हणजे आत्ताची मुळे बिल्डिंग 2 रुपये भाडे असलेल्या खोलीत महाराज राहिले। तेथेच इनामदार गुरुजी आले। मुख्य हेतू महाराजांचा सहवास घडावा। साठे चाळीतून घर सोडून चाटुफळे यांच्या वाड्यात श्री गुरुजींसह महाराज आले। या ठिकाणी महाराज खाली आणि गुरुजी माडीवर राहू लागले। तदनंतर सन 1937 मध्ये श्री माणिकचंद चाळीत महाराज राहावयास आले आणि या चाळीतही शिष्यांची गर्दी वाढली। साधना, नाम, जप हे नित्य नियमाने सुरूच होतं, अखंडित सुरू होत। श्री इनामदार गुरुजींनी 1941 मध्ये स्वतःचे घर कारंब्या रस्त्याला बांधले। 1942 मध्ये तेथे ते राहण्यास गेले। महाराजांना तिथली हवा मानवली नाही। सन 1943 मध्ये नीलानगर मध्ये परत ते राहावयास आले। गुरु शिष्यातील एकरूपता वाढली। लीनतेने श्री गुरुजी म्हणत, श्री महाराजांच्या घरी आम्ही राहत आहोत। श्री गुरु बैसले निजानंदी दिनांक 15/2/1957 रोजी शुक्रवार माघवद्य प्रतिपदेस रात्रो 10:30 वाजता महाराजांनी देह ठेवला। देहत्याग करण्यासाठी महाराजांनी श्री नृसिंह सरस्वती यांच्या देहत्याग तिथीचा मुहूर्त साधला। देह ठेवण्या अगोदर त्यांनी श्री बाबूराव गाधीकर यांना अजून 6 वर्ष काळजी करण्याचे कारण नाही या वचनाबद्दल पुन्हा आठवून विचारल्यावर त्या घटनेस 6 वर्ष होत आली आहेत असे श्री गाधीकर यांनी सांगितले। महाराज कोणत्या हेतूने विचारतात याची कुणाला कल्पना असणार आहे, पण शुक्रवारची माघ वद्य प्रतिपदा गाठायची व निजानंदी बसायचे असे त्यावेळी त्यांनी ठरवले असावे। महाराज इच्छा मरणी होते, आजच्या काळातील भीष्माचार्यच। त्यांनी शुक्रवारची वेळ साधली, उत्तरायणातील मुहूर्त निवडला आणि श्री नृसिंह सरस्वतींची पुण्यतिथी स्वीकारली। श्री गुरुचरित्रातील शेवटची ओवी अशी आहे, कन्या गती बृहस्पतीसी बहुधान्य नाम संवत्सरेसी सूर्य चालले उत्तर दिगंतेसी संक्रांती कुंभ परियेसा शिशिर ऋतु माघवासी असित पक्ष प्रतिपदेसी शुक्रवारी पुण्य दिवशी श्री गुरु वैसले। श्री गुरु नृसिंह सरस्वती यांनी माघवद्य प्रतिपदेस शुक्रवारी दिनांक 19/1/1459 रोजी या नश्वर जगाचा त्याग करून परब्रह्मलोपी नील झाली। त्या दिवशीचे ग्रहमान, तिथी, संवत्सर इत्यादी वर्णन वरील ओवीत आहे, ते वर्णन महाराजांनाही लागू करता येईल। श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज अनंतात विलीन झाले। महाराज आज देहात नसले तरी जपाच्या रूपाने आणि चैतन्याच्या रूपाने संपूर्ण भक्तांच्या हृदयात विराजमान आहेत। गुरु बोला विश्वास सर्व साधन होय त्यास, हेच खरे अखंड तत्व जिवंत ठेवलेले आहे गुरु महाराज। सस्नेह निमंत्रण। परमपूज्य श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज यांची 62वी पुण्यतिथी महोत्सव बुधवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी रात्री 10:45 गुलाल अर्पण, गुरुवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 12-3 वाजेपर्यंत लाडू प्रसाद वाटप,
सोलापूरचे पोलीस उपायुक्त माननीय श्री एम बी गायकवाड यांच्या हस्ते. तसंच शुक्रवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत पालखी व रथ मिरवणूक. हस्ते माननीय श्री महादेव तांबडे साहेब पोलीस आयुक्त सोलापूर. सदर कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. श्री दत्तात्रय देशमुख चीफ ट्रस्टी, श्री रामभाऊ अंबुरे मॅनेजिंग ट्रस्टी, श्री बाळकृष्ण शिंगाडे ट्रस्टी, श्री उदय वैद्य ट्रस्टी, श्री वसंत बंडगर ट्रस्टी. तर गुरुभक्तांनो, या कार्याला येण्यास विसरू नका. गुरु महाराज